हा एक नारा सोडून सगळे नारे लावायचे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून आज आपल्या या दोन दिवसीय कार्यकारिणीच्या समारोपीय सत्रामध्ये मंचावर उपस्थित आपले प्रदेशाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे केंद्रीय उपाध्यक्ष श्यामजी जाजू विधान परिषदेतील सभागृहाचे नेते चंद्रकांत दादा पाटील या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो दो एका अत्यंत विजयी वातावरणामध्ये ही कार्यकारणी या ठिकाणी होते यापूर्वी जी कार्यकारणी झाली त्या कार्यकारणीमध्ये निवडणुकांच्या संदर्भात आपण नियोजन करत होतो निवडणुकांना समोर जात असताना काय तयारी करायची या संदर्भातली चर्चा करत होतो निवडणुकीच्या निकालांमध्ये काय अपेक्षित आहे याचा आराखडा तयार करत होतो आणि खऱ्या अर्थानं आज ज्यावेळी या कार्यकारिणीचा समारोप करण्याकरता मी उभा आहे त्यावेळी अत्यंत अभिमानानं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे आणि त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या टीमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की या भारतीय जनता पक्षाला तुम्ही क्रमांक च पक्ष महाराष्ट्रामध्ये बनवून दाखवला सगळ्यात महत्त्वाचं काय तर ज्यावेळी आम्ही लोकसभा जिंकलो लोक म्हणाले मोदीजींच्या लाटेमुळे आपण जिंकलात आम्ही विधानसभा जिंकलो लोक म्हणाले मोदीजींच्या लाटेमुळे तुम्ही जिंकलात हे खरं होतं ती लाट नव्हती ती सुनामी होती लोकांनी मोदीजींच्या रूपानं एक असं नेतृत्व बघितलं की खऱ्या अर्थानं भारत कोण बदलू शकतं तर ते हे नेतृत्व बदलू शकतं आणि म्हणून लोकांनी आपल्याला मतदान केलं पण दोन हजार सतराचा जो विजय आपल्याला मिळाला हा विजय या देशामध्ये आणि या राज्यामध्ये जे विकासाचं आणि विश्वासाचं राजकारण आपण तयार केलं ज्या प्रकारे देशामध्ये मोदीजींच्या सरकारनं काम करत असताना सामान्य माणसाच्या मनामध्ये हा विश्वास तयार केला की हो परिवर्तन हेच करू शकतात किंवा या महाराष्ट्रामध्ये दोन सव्वा दोन वर्षामध्ये काही महाराष्ट्र पूर्ण बदलला असा नाही तो आपण दावा देखील केला नाही पण दोन सव्वा दोन वर्षामध्ये ज्या प्रकारचं काम आपण केलं त्यातनं सामान्य माणसाच्या मनामध्ये हा विश्वास तयार झाला ही माणसं प्रामाणिक आहेत ही माणसं काम करू इच्छितात यांची दिशा योग्य आहे हे योग्य दिशेने महाराष्ट्राला घेऊन जातील आणि म्हणून पुन्हा एकदा जनतेनं आपल्याला कौल दिला आता कोणी हे म्हणू शकत नाही की तुम्ही लाटेवर निवडून येणारी मंडळी आहे विकास आणि विश्वास याच्या भरोशावर या देशामध्ये मोदीजींनी जे राजकारण सुरू केलं त्या राजकारणाचा परिपाक आज या निवडणुकांच्या माध्यमातनं आपल्याला पाहायला मिळतोय आणि या निवडणुकांचं वेगळे पण काय अनेक वेळा असं आपल्याला पाहायला मिळतं की लोक अपेक्षेने मतदान करतात नवीन क्षेत्रामध्ये आपण निवडून येतो आणि जिथे आपण आहोत त्या ठिकाणी मात्र अँटी इन्कम्बन्सी सांगितली जाते आणि त्यामुळे आपण त्या ठिकाणी विजय प्राप्त करत नाही पण या निवडणुकांचं विश्लेषण केलं तर आपल्याला सत्तेतूनही सत्ता मिळाली आहे आणि शून्यातूनही सत्ता मिळाली आहे सत्तेतून सत्ता म्हणजे काय नागपूर सारखी महानगरपालिका असेल जिथे दहा वर्ष आपण राज्य करतो आहोत त्या नागपूर महानगरपालिकेमध्ये देखील आपण चौसष्ट वर्ण एकशे आठ वर गेलो जवळजवळ दुपटीकडे आपण गेलो म्हणजे सत्तेतनं देखील आपण सत्ता मिळवली अँटी इन्कम्बन्सी नाही केवळ त्या ठिकाणी दिलेल्या इलेक्शन पुरतो वचनांचा आधार घेऊन नाही तर केलेल्या कामाच्या आधारावर सत्तेतून सत्ता मिळवली आणि लातूरमध्ये शून्यातून सत्ता मिळवली ज्या ठिकाणी एकही नगरसेवक आपला कधीच निवडून आला नव्हता किंबवना मागच्या निवडणुकीत निवडून आला नव्हता मला आठवतं रावसाहेबांनी आठवत असेल जीवाचं रान केलं आम्ही मागच्या निवडणुकीमध्ये संभाजी पाटील निलंगेकर होते इतक्या त्या ठिकाणी सभा घेतल्या एकही नगरसेवक निवडून आला नाही त्या लातूरमध्ये देखील शून्यातनं सत्ता आपण तयार करू शकलो त्यामुळे जनतेचा विश्वास हा बुडबुड्यासारखा आपल्यावर नाही आहे तर सत्तेतनं सत्ता जनतेने आपल्याला दिली आणि शून्यातनं ही सत्ता जनतेने आपल्याला दिली ही खऱ्या अर्थानं या निवडणुकीचं जर काही गमक असेल तर ते हे आहे रावसाहेबांनी मग उल्लेख केला पश्चिम महाराष्ट्रामध्ये कधी विचार केला नव्हता कोल्हापूर असेल सांगली असेल सोलापूर असेल सातारा असेल की या ठिकाणी जिल्हा परिषदांमध्ये आपलं अस्तित्व होईल आज त्या जिल्हा परिषदांचं नेतृत्व आपण त्या ठिकाणी करतो कोल्हापूर असेल सांगली असेल सोलापूर असेल सातारा चांगल्या प्रकारे आपण निवडून आलो आज आपण बघितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव आपण निवडून आलो सातत्याने जळगावमध्ये पुन्हा आपला विजय झाला नगरमध्ये देखील आपल्याला चांगल्या जागा त्या ठिकाणी मिळाल्या आणि नाशिकच्या आपल्या कार्यकर्त्यांनी अतिशय उत्तम काम केलं आणि नाशिकमध्ये देखील अतिशय चांगलं यश हे आपल्याला उत्तर महाराष्ट्रात प्राप्त झालं आज आपण बघितलं विदर्भामध्ये देखील चांगलं यश आपल्याला प्राप्त झालं विदर्भामध्ये आपण सातत्याने त्या ठिकाणी यशाचे नवीन नवीन सोपान त्या ठिकाणी पार पाडतो विदर्भामध्ये जे यश आहे हे यश खऱ्या अर्थानं ज्याला आपण काँग्रेसमुक्त महाराष्ट्र किंवा भारत म्हणतो तशा प्रकारचं यश अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला विदर्भात मिळाला आहे नागपूर विभाग असेल वर्धा असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल अमरावती विभागात बुलढाणा असेल त्या ठिकाणी आपल्याला यवतमाळ असेल प्रत्येक ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी यश मिळालं अमरावतीमध्ये काही जागा आपल्याला निश्चित कमी मिळाल्या पण अमरावतीत देखील आपला आलेख हा अतिशय वाढता राहिला जिल्हा परिषदेमध्ये महानगरपालिकेत तर आपण त्या ठिकाणी सत्ताच मिळवली मराठवाड्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर त्या ठिकाणी इतकी आपल्या पक्षाची वाढ ही मोठ्या प्रमाणात झाली कारण आपल्याला तुलनेनं आपण जर विचार केला तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेवढं यश महाराष्ट्रात आपल्याला मिळालं त्या यशामध्ये मराठवाड्यातही यश होतं पण तुलनेनं कमी यश हे मराठवाड्यात आपल्याला मिळालं होतं पण आता आपण बघितलं तर औरंगाबादमध्ये नंबर एकचा पक्ष भाजप जालन्यामध्ये नंबर एकचा पक्ष भाजप आज लातूरमध्ये आपल्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपला बीडमध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपला परभणीमध्ये आपल्याशिवाय अध्यक्ष होऊ शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती उस्मानाबादमध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी विजय मिळाला ठीक आहे आपण सत्तेत येऊ शकलो नाही पण शून्यातनं जी काही आज आपली त्या ठिकाणी मजल आपण केली त्यातनं आपलं अस्तित्व तयार झालं आणि आपल्याशिवाय तिथेही राजकारण चालू शकत नाही ही परिस्थिती आणि हिंगोलीमध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारे आपण दहा जागा त्या ठिकाणी मिळवल्या आणि अतिशय कमी फरकानं आपल्या जागा गेल्या अन्यथा हिंगोली देखील आपल्याकडे आली असती त्यामुळे अख्ख्या मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जी वाढ आहे ही प्रचंड मोठी वाढ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली आज पालघर असेल ठाणे असेल रायगडमध्ये नगरपालिकांच्या निवडणुका असतील हे खरं आहे की आपल्याला रत्नागिरीमध्ये अपेक्षित यश मिळू शकलं नाही रत्नागिरीत आपण नगरपालिकेच्या निवडणुकीत नगरपालिका एक, नगर नगर एक जिंकलो पण जिल्हा परिषदेत आपल्याला यश मिळू शकलं नाही पण सिंधुदुर्गमध्ये देखील आपल्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली आणि मोठ्या प्रमाणात जागा त्याही ठिकाणी आपण निवडून आणल्या ठीक आहे आपण पूर्णपणे समाधानी नाही आहोत पण मी विश्वासानं सांगतो की या निवडणुकीतनं एक गोष्ट स्थापित झाली की भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रव्यापी पक्ष आहे हा एका भागाचा प्रश्न नाही इतर कुठलाही पक्ष मी दाव्यानं सांगतो इतर कुठलाही पक्ष या महाराष्ट्रातला कुठलाही पक्ष बघा आता सगळे पक्ष सेक्टोरल पक्ष झाले आहेत पॅन महाराष्ट्र महाराष्ट्रव्यापी एकही पक्ष या निवडणुकीमध्ये उरला नाही एकच पक्ष महाराष्ट्रव्यापी झाला तो म्हणजे भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रव्यापी झाला पण ही सगळी निवडणूक बघत असताना हा सगळा विजय बघत असताना एका गोष्टीचं भान देखील आपल्याला ठेवलं पाहिजे की हा विश्वासाचा विजय हा विकासाचा विजय आहे आणि जोपर्यंत हा विश्वास आणि विकास आपण कायम ठेवू तोपर्यंत जनता समाज आपल्या पाठीशी उभं राहील आणि म्हणून आपण अनेक वेळा म्हणतो आम्हाला रामराज्य स्थापित करायचं आहे रामराज्याची संकल्पना ही सर्वोत्तम संकल्पना मानली जाते महात्मा गांधी देखील असं म्हणायचे की भारतामध्ये रामराज्याची स्थापना झाली पाहिजे रामराज्य म्हणजे काय ते न्यायाचं राज्य आहे ते वंचितांचं राज्य आहे ते गरिबांचं राज्य आहे ज्या ठिकाणी कोणावरही अन्याय होत नाही प्रत्येकाला न्याय मिळतो ज्या ठिकाणी भ्रष्टाचार नाही आहे अनाचार नाही आहे दुराचार नाही आहे अत्याचार नाही आहे अशा प्रकारच्या राज्याची संकल्पना ही रामराज्याची संकल्पना आहे आणि म्हणून अशाच प्रकारचं ध्येय ठेवून आम्हाला राम राज्य स्थापित करायचं असं आपण म्हणतो पण राम राज्यापेक्षा देखील एक राज्य श्रेष्ठ होतं आणि रामचरित मानसामध्ये त्या राज्याचा उल्लेख करण्यात आला आहे की राम राज्यापेक्षा श्रेष्ठ राज्य कुठलं होतं तर ते भरताचं भरता राज्य होतं भरताचं राज्य हे रामाच्या राज्यापेक्षा श्रेष्ठ मानलं आहे कारण भरतानी चौदा वर्ष राज्य केलं पण चौदाही वर्ष तो राजा म्हणून वावरला नाही भारताने चौदा वर्ष राज्य केलं ते विश्वस्त म्हणून राज्य केलं हे माझं राज्य नाही आहे या राज्याची जबाबदारी एक विश्वस्त म्हणून मला देण्यात आली आहे हे राज्य चालवायचं आहे ते जनतेचा प्रतिनिधी रामाचा प्रतिनिधी म्हणून मला हे राज्य चालवायचं आहे अशा विश्वस्त व्यवस्थेतनं चौदा वर्ष चाललेलं भारताचं राज्य हे रामाच्या राज्यापेक्षा श्रेष्ठ राज्य मानलं गेलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्याला देखील जे राज्य चालवायचं आहे ते त्याच मानसिकतेतनं चालवायचं आहे इथे राम कोण आहे ही जनता राम आहे रामाच्या भूमिकेत ही जनता आहे आणि त्या जनतेनं आपल्याला भरताच्या भूमिकेमध्ये हे राज्य चालवण्याची जबाबदारी दिली आहे आणि म्हणून त्याच विश्वस्त भूमिकेतनं त्याच ट्रस्टीशिपच्या भावनेतनं हे माझं नाही मी याचा मालक नाही आहे तर हे मला जनतेनं चालवण्याकरता दिलेलं आहे या भावनेतनं जोपर्यंत आपण राज्य कारभार चालवू तोपर्यंत आपल्याला विजयापासनं कोणीच मागे ठेवू शकत नाही आणि खऱ्या अर्थानं मोदीजींनी आज ज्या प्रकारचा भाव आणला पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं मी मालक नाही आहे मी सेवक आहे मी पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री नाही आहे मी प्रधान सेवक आहे आणि गेले तीन वर्ष त्याच भूमिकेतनं मोदीजी काम करताना आपल्याला दिसतात हा जो विकास आणि विश्वास आपल्याला पाहायला मिळतो हा त्या भूमिकेचा विश्वास आहे आणि म्हणून जोपर्यंत आपल्या नेत्यांकडनं आपण चिकणार नाही प्रेरणा घेणार नाही एखादं छोटस पद मिळवल्याबद्दल त्या पदाला मिरवयाची जी सवय आपल्याला ला लागते छोट्या छोट्या पदातनं जो अहंकार आपल्यामध्ये तयार होतो छोट्या छोट्या पदातनं आपण खूप मोठे झाल्याची भावना आपल्यापर्यंत तयार होते आणि ती भावना तयार झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण जनतेपासनं समाजापासनं तुटत जातो एक नवीन पद्धती आता मोदीजींनी सुरू केली की आपण वेगळे नाही आहोत आपण सेवक आहोत ज्या काही सोयी सुविधा सवलती ज्या काही मिळत असतील त्या व्यवस्थेचा भाग आहे व्यवस्थेचा भाग म्हणूनच त्या वापरा पण त्या आम्ही जनतेपेक्षा वेगळे आहोत आम्ही राजे आहोत या व्ही आय पी कल्चरमध्ये जाऊन जर तुम्ही वापरणार असाल तर जी अवस्था जुन्या राज्यकर्त्यांची झाली जी अवस्था काँग्रेस राष्ट्रवादीची झाली ते मालक बनले ते सेवक राहिले नाहीत ते जनतेला आपला सेवक समजायला लागले आणि म्हणून जनतेनं त्याला नाकारलं आणि म्हणून त्याच भावनेतनं आपण देखील काम केलं पाहिजे हा खऱ्या अर्थानं आज या संपूर्ण विजयातनं आपल्याला शिकण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून ज्यावेळी जनतेपासून आपण तुटतो ज्यावेळी जनता आपल्याला नाकारते मोठे मोठे बुरुज हे त्या ठिकाणी ढासळताना आपल्याला दिसतात मग ज्या पिंपरी चिंचवडमध्ये आपण आहोत लोक म्हणायचे हा पवारांचा बुरुज आहे पवारांचा बुरुज देखील ढासला आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कमळ त्या ठिकाणी आपल्याला दिसलं लोक म्हणायचे सोलापुरामध्ये मोहिते पाटलांचा बुरुज आहे तो देखील त्या ठिकाणी ढासला कराळामध्ये पृथ्वीराज बाबा चव्हाणांचा आहे तो देखील ढासला लोक म्हणायचे कोल्हापूरमध्ये काँग्रेसचा आहे इकडे सांगलीमध्ये काँग्रेसचा आहे ते बुरुज देखील त्या ठिकाणी ढासले लोक म्हणायचे इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांचा बुरुज आहे तो देखील त्या ठिकाणी ढासला जे जे नेते पतंगराव कदमांचा बुरुज आहे तो देखील त्या ठिकाणी ढासवला जे जे नेते त्या ठिकाणी आपला बुरुज आहे आपला किल्ला आहे आपली सत्ता आहे अशा प्रकारे वावरत होते तो प्रत्येक बुरुज या निवडणुकीमध्ये उद्ध्वस्त झाला आणि हा उद्ध्वस्त होण्याचं कारणच एवढं आहे की खऱ्या अर्थानं जनतेपासनं ही सर्व मंडळी तुटली आणि त्यांच्या मनामध्ये आम्ही मालक आहोत हा भाग या ठिकाणी तयार झाला आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की राजकीय नेत्याला किंवा आपण जर इतिहास बघितला तर राजाला सगळ्या गोष्टी करता जनतेनं माफ केलाय पण एका गोष्टी करता इतिहासाने कधीच माफ केलं नाही तो म्हणजे अहंकार ज्या ज्या वेळी जो जो राजा अहंकारी झाला मग रावणापासनं धनानंदापर्यंत आपण जर इतिहास बघितला तर जो जो ज्या ज्या वेळी अहंकारी झाला त्या त्या प्रत्येकाचा अहंकार जनतेनं तोडण्याचं काम केलंय आणि म्हणून या विजयातनं अहंकार निर्माण होऊ नये या विजयातनं मालकित्वाची भावना निर्माण होऊ नये या विजयातनं नम्रतेची भावना निर्माण झाली पाहिजे या विजयातनं जबाबदारीची भावना निर्माण झाली पाहिजे एवढं प्रेम भरभरून जेव्हा जनता देते त्यावेळी रात्री आपल्याला झोप आली नाही पाहिजे रात्रभर आपल्या मनामध्ये हाच विचार असला पाहिजे की जी जनता एवढं प्रेम देते या प्रेमाचं उतराई कसं हो जी सत्ता देते त्या सत्तेचा उपयोग आम्ही समाजाच्या परिवर्तना करता कसं करू आणि सगळ्यात महत्वाचं काय आपली भूमिका बदलली आहे कालपर्यंत आपण सत्ता प्राप्तीचं उपकरण होतो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आपण हे सांगायचो सत्ता आमचं साध्य नाही आहे ते आमचं साधन आहे ते आमचं उपकरण आहे आणि हा कार्यकर्ता हा कार्यकर्ता या सत्ता प्राप्तीचं उपकरण होता सत्ता परिवर्तना करता कार्यकर्ता काम करत होता आता सत्ता परिवर्तना करता काम करायचं नाही आहे आता उपकरणाचं कार्य बदललेलं आहे आता सत्ता परिवर्तना करता नाही आता समाज परिवर्तना करता आपल्याला काम करायचं आहे आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर पदाधिकाऱ्यावर मंत्र्यावर आमदारावर खासदारावर ऐतिहासिक जबाबदारी अशी येऊन पडली आहे की आता सत्ता परिवर्तनाचे उपकरण आपण नाही आहोत समाज परिवर्तनाचे आपण उपकरण आहोत आणि समाज परिवर्तनाची जी मोहीम या देशामध्ये माननीय मोदीजींनी सुरू केली खरं म्हणजे आपण प्रत्येकाने आपल्याला सौभाग्यशाली समजलं पाहिजे की या समाज परिवर्तनाच्या मोहिमेमध्ये या विकासाच्या यात्रेमध्ये या शेवटच्या माणसाच्या विकासामध्ये या अंत्योदयाच्या मोहिमेमध्ये एक सैनिक म्हणून आपल्याला काम करण्याची संधी मिळते बंधू भगिनींनो प्रत्येक जी पिढी असते त्या पिढीला इतिहास लिहिण्याची एक संधी मिळते एक त्या पिढीला मिळाली होती ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये मोगलाईतनं या देशाला सोडवण्याकरता मोठ्या प्रमाणात संघर्ष झाला होता त्या संघर्षाचा इतिहास आपण बघितला ते भाग्य आपलं नाही आहे तेवढे मोठे आपण नाही आहोत एक ती पिढी होती की ज्या पिढीनं इंग्रजांच्या राज्यातनं या देशाला मुक्त करण्याकरता बलिदान दिलं आजही त्या पिढीतला एखादा व्यक्ती जिवंत असेल तर तो अभिमानानं सांगतो की कशा प्रकारे या देशाला स्वातंत्र्य करण्याकरता आम्ही त्या ठिकाणी बलिदान केलं संघर्ष केला, केला आणि त्याच्याकडे कौतुकानं आपण पाहतो त्याच्याकडे आदरानं आपण पाहतो आपला ऊर भरून येतो हाच माणूस आहे की ज्या माणसाच्या पिढीनं आम्हाला स्वातंत्र्य दिलं एक ती पिढी आहे की ज्या पिढीनं आणीबाणीच्या काळामध्ये ज्यावेळी या देशातले सगळे अधिकार सगळे हक्क संपून गेले होते ज्यावेळी या देशाची लोकशाही गुंडावून ठेवण्यात आली होती पहिल्यांदा या देशामध्ये तानाशाही आणण्याचा प्रयत्न स्वर्गीय श्रीमती इंदिराजी गांधी यांनी आणला होता त्यावेळी खऱ्या अर्थानं आपलं घरदार सोडून दोन वर्ष कारावास भोगत या देशातली लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही परत आणण्याचं काम ज्या कार्यकर्त्यांनी केलं ती एक पिढी होती की ज्या पिढीला एक इतिहास लिहिण्याची संधी प्राप्त झाली होती आज बंधू भगिनीं आपल्याला देखील ले इतिहास लिहिण्याची संधी प्राप्त झाली आहे कारण या देशामध्ये परिवर्तनाची अशी एक व्यवस्था माननीय मोदीजींनी उभी केली आहे मला कधी कधी असं वाटायचं की विकसित भारत कदाचित माझी पिढी पाहू शकणार नाही मी पूर्वी भाषण करायचो त्यावेळी समोर बसलेल्या युवा पिढीला म्हणायचो अरे माझी पिढी विकसित भारत पाहू शकेल की के नाही मला माहित नाही पण तुमची पिढी निक्कीच पाहणार आहे पण आज माझ्या मनामध्ये या बाबतीत कुठलीच शंका नाही माझीच पिढी विकसित भारत पाहणार आहे आणि दुसरं मी तुम्हाला सांगतो की आता हा अभिमान देखील आपण बाळगला पाहिजे की या विकसित भारताच्या संघर्षाचे या विकसित भारताच्या निर्मितीचे सैनिक होण्याचं खऱ्या अर्थानं संधी जर कोणाला असेल तर ती तुम्हाला आणि आम्हाला या पिढीला समोर बसलेल्यांना आहे आपल्या कार्यकर्त्यांना आहे आणि म्हणून पहिल्यांदा हा अभिमान बाळगा की एका अशा कालखंडामध्ये आपण राजकीय व्यवस्थेमध्ये जन्माला आलो आहे जी राजकीय व्यवस्था पुढचे शंभर दोनशे तीनशे वर्ष या देशाच्या इतिहासामध्ये अमर होणार आहे जी राजकीय व्यवस्था या देशाचा नवीन इतिहास लिहिणार आहे जी राजकीय व्यवस्था इतके वर्ष आम्ही म्हणायचो आमचा देश विश्वगुरु झाला पाहिजे आमचा देश समृद्ध झाला पाहिजे आमचा देश जगाला मार्गदर्शन करणारा झाला पाहिजे आज त्या दिशेनं देशाला नेण्याचं जे रोपण करायचं आहे त्या दिशेनं नेण्याकरता ज्या प्रकारचं पायवा तयार करायचा आहे तो पायवा तयार करणारी राजकीय व्यवस्था ही खऱ्या अर्थानं मोदीजींनी सुरू केली आहे आणि त्या व्यवस्थेमध्ये सहभागी होण्याची संधी आपल्याला मिळाली आहे छोट्या मोठ्या स्वार्थाकरता छोट्या मोठ्या पदांकरता छोट्या मोठ्या आपल्या बाबींकरता अनेक वेळा आपण रुसून बसतो पण ज्यावेळेस मोठं ध्येय आपण बघितलं कोण लक्षात आहे कोणाच्या लक्षात असतं कोण होतं एवढी वेगवेगळी पदं येतात महापौर होतात उपमहापौर होतात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होतात यापैकी किती लोकांची नावं लक्षात राहतात लक्षात राहत ते कर्तृत्व लक्षात राहते ती पिढी जी पिढी ते सैनिक जे सैनिक लढले होते नाव कदाचित कोणाचं लक्षात नसेल प्रत्येक मागतीचं नाव हे कदाचित रिकग्नाइज होत नसेल पण ज्यावेळी आपण त्या ठिकाणी इंडिया गेटला जातो किंवा एखाद्या वॉर मेमोरियलला जातो त्यावेळी त्या ठिकाणी त्या, त्या वॉर मेमोरियल मध्ये ज्यांची नावं नसतात अशा सैनिकांबद्दल देखील आपल्या मनामध्ये जी गर्वाची भावना तयार होते तेच सैनिक होण्याची संधी आजच्या या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यांना मिळाली आहे आणि म्हणून आता विजयाची मालिका ही थांबणार नाहीये ही सुरू झाली आहे ही पुढेच जाणार आहे पण या विजयानं उन्मत्त न होता या विजयाचा अहंकार न करता आपण आता समाज परिवर्तनाचे उपकरण झालो आहे समाज परिवर्तनाची ऐतिहासिक जबाबदारी ही आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे पारदर्शी प्रामाणिकतेनं काम करून समाजातलं परिवर्तन घडवायचं आहे या मानसिकतेमध्ये आपण आलो पाहिजे आणि मी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना या निमित्ताने हे देखील सांगतो पक्ष कोणामुळेच थांबत नाही केवळ माझ्या भरोश्यावर पक्ष आहे अशा परिस्थितीत कोणीच वावरण्याचं कारण नाही ज्यावेळी आपल्याकडे सत्ता नसते त्यावेळी आपण अनेक वेळा काही कॉम्प्रोमाइजेस करतो पण ज्यावेळेस जनतेनं भरभरून सत्ता दिली आहे त्यावेळी मात्र कॉम्प्रोमाइज करण्याचं कारण नाही आहे महानगरपालिका असेल जिल्हा परिषदा असेल या ठिकाणी जर पारदर्शी प्रामाणिकतेचं वर्तन झालं नाही तर सत्ता तिथली गेली तरी चालेल पण त्या लोकांना त्या ठिकाणी पदावर आम्ही राहू देणार नाही हे देखील आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे एक काळ असा होता महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीमध्ये जाण्याकरता अनेक लोक उत्सुक असायचे कारण त्या ठिकाणी स्टँडिंग कमिटीमध्ये अंडरस्टँडिंग जास्त व्हायचं स्टँडिंग व्हायचं नाही पण आम्हाला अशी व्यवस्था तयार करायची आहे की कोणाला इंटरेस्टच असणार नाही ज्याला काम करायला इंटरेस्ट आहे तो स्टँडिंगमध्ये जातो म्हणेल ज्याला अन्य इंटरेस्ट आहे तो म्हणेल या स्टँडिंग कमिटीमध्ये गेल्यानंतर काम करावं लागतं राहू द्या मला पाठवू नका अशा प्रकारची व्यवस्था आम्हाला कायम करायची आहे आणि म्हणून सगळ्या प्रमुखांना मग आमचे आमदार असतील खासदार असतील जिल्हाध्यक्ष असतील जिथे जिथे सत्ता आली आहे पारदर्शी प्रामाणिकतेशी कुठलंही कॉम्प्रोमाइज हे सहन करण्याचं कारण नाही आपल्याला समाजामध्ये या ठिकाणी समर्थन मिळत आहे ते या पारदर्शी प्रामाणिकतेनं समर्थन मिळत आहे आणि म्हणून त्या संदर्भातला कुठलाही कॉम्प्रोमाइज करण्याचं कारण नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून ज्यावेळी आपण बदल घडवतो त्यावेळी हे बदल का घडला याचा देखील जर आपण विचार केला तर याच्यामध्ये त्यांच्यामध्ये आणि आपल्यामधला फरक काय होता त्यांचं राजकारण होतं हे कास्टचं ते करन्सीचं ते करप्शनचं आणि क्रायसिस ऑफ क्रेडिबिलिटीचं त्यांचं राजकारण होतं हे जातीचं पैशाचं भ्रष्टाचाराचं आणि विश्वासार्हतेच्या संकटाचं ह्या चार सीचं राजकारण त्यांचं होतं आपल्याला कुठलं राजकारण करायचंय आपल्याला चार सीचंच राजकारण करायचं आहे पण कॅपॅसिटीचं कमिटमेंटचं कॅरेक्टरचं आणि क्रेडिबिलिटीचं राजकारण हे आपल्याला या ठिकाणी प्रस्थापित करायचं आहे आणि म्हणून हे जोपर्यंत भाषणात नाही हे जोपर्यंत आपल्या कृतीमध्ये दिसणार नाही तोपर्यंत जनता आपल्यावर विश्वास ठेवणार नाही जनतेचा विश्वास संपादित करणं हे सोपं आहे पण तो कायम ठेवणं हे फार कठीण आहे आणि म्हणून हे लक्षात ठेवा आता जो विश्वास मिळतो आहे हा जर कायम ठेवायचा असेल तर कार्यपद्धतीमध्ये बदल करावा लागेल विचार पद्धतीमध्ये बदल करावा लागेल जी मूल्य आपण सांगतो ती जीवनामध्ये अंगी करावी लागतील भाषणाच्या पलीकडे कृतीमध्ये ती आपल्याला आणावी लागतील छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण सगळे नाव घेतो त्यांचा एक पत्र आहे हे पत्र अठ्ठावीस जानेवारी सोळाशे ला त्यांनी लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये ते म्हणतात शिवगंगेच्या खोऱ्यातील खेडेबारी भागातील रांजेगावचा मुकादम बदमल केला म्हणून हातपाय कलम करा आणि छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या पुढे असं म्हणतात की आपले राज्यही जर मोगलाईसारखे चालले तर आपल्याला लोक का विश्वास ठेवतील आणि म्हणून मोगलाईसारखं आपलं राज्य चालू नये अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलेलं आहे आपलं राज्य चालवत असताना महापालिका असो जिल्हा परिषदा असो किंवा राज्यातलं सरकार असो काँग्रेस राष्ट्रवादी सारखं जर आपलं सरकार चाललं तशाच पद्धती राहिल्या तर लोक आपल्यावर का विश्वास ठेवतील म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जो संदेश दिला की आपल्याला स्वराज्य दिलाय ते मोगलाईतनं लोकांना बाहेर काढण्याकरता आणि आता आपल्याला जो विजय दिलाय तो यांनी जी मोगलाई लावली होती त्या मोगलाईला कंटाळून समाजानं आपल्याला विजय दिलेला आहे आणि म्हणून छत्रपतींचा संदेश जोपर्यंत आपण आपल्या कृतीमध्ये आणणार नाही तोपर्यंत लोकांचा विश्वास आपण प्राप्त करू शकणार नाही आज खऱ्या अर्थानं बघा संघर्ष यात्रा निघाली खरं म्हणजे मी तर असं त्या दिवशी देखील म्हणालो की केवळ नाव दिल्याने यात्रा संघर्षाची होत नाही मनातनं संघर्ष करावा लागतो संघर्ष यात्रा काढली होती आमच्या गोपीनाथराव मुंडेंनी खऱ्या अर्थानं सत्तेशी संघर्ष करत त्या काळामध्ये परिवर्तन करून दाखवलं होतं ज्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही आहे या संघर्ष यात्रेचा मला एकच आनंद आहे किमान अठरा वर्षानंतर देत तरी या लोकांना जमिनीवर यावं लागलं एवढाच या मला या संघर्ष यात्रेचा आनंद आहे अठरा वर्ष ज्यांनी केवळ व्ही आय पी कल्चरमध्ये काम केलं आणि समाजामध्ये कधीच गेले नाही आज या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने का होईना सतरा अठरा वर्षानंतर यांना समाजामध्ये जाण्याची उप्रती झाली याबद्दल मी आनंद व्यक्त करतो पण या संघर्ष यात्रेला कुठेही समर्थन मिळालं नाही आपल्याला माहिती आहे आपण सगळ्यांनी बघितलं त्या ठिकाणी त्यांच्या ज्या सभा झाल्या अनेक मला नेते जे संघर्ष यात्रेत सामील होते अधूनमधून माझ्याकडे यायचे अधूनमधून कुठेतरी भेटायचे ते सगळे असं म्हणायचे की फार कठीण आहे हो लोकच जमा होत नाही कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर यात्रा चाललेली आहे कुठेही लोक आमच्याकडे या ठिकाणी यायला तयार नाही लोकांच्या समस्या संपल्या का हो शेतकऱ्यांच्या समस्या संपल्या का हो शेतकऱ्यांच्या समस्या संपलेल्या नाहीत लोकांच्या समस्या संपलेला नाहीत पण संघर्ष यात्रेला त्या ठिकाणी का लोक रिस्पॉन्स देत नाही कारण लोकांना माहिती आहे शेतकऱ्यांना माहिती आहे आमची जर आज अशी अवस्था असेल तर ती अवस्था करणारे हेच संघर्ष यात्रेतले नेते आहेत यांच्या भ्रष्टाचारामुळे अनाचारामुळे दुराचारामुळे आज अशा प्रकारची अवस्था आहे आज यांनीच खऱ्या अर्थानं आमच्या हिस्स्याचं सगळं खाऊन टाकलं म्हणून आम्हाला या अवस्थेमध्ये जावं लागतंय यांनी जर भ्रष्टाचार केला नसता शेतीचं क्षेत्र असेल सिंचनाचं क्षेत्र असेल उद्योगाचं क्षेत्र असेल प्रत्येक क्षेत्र क्षेत्रामध्ये यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची अवस्था जर वाईट असेल तर त्याला जे जबाबदार लोक आहेत ते संघर्ष यात्रा काढतायत मला तर कधी कधी आश्चर्य वाटत माणसं इतकी कशी बोलू शकतात अरे वर्ष तुम्ही या शेतकऱ्यांना अशा अवस्थेमध्ये टाकलं त्यांच्या निर्लज्जास पैसे खाऊन टाकले त्यांच्या सिंचनामध्ये भ्रष्टाचार केला त्यांना देणाऱ्या वस्तू या तुमच्या घरामध्ये नेल्या अरे पंतप्रधानांचं पॅकेज आलं ते तुमच्या आमदार खासदारांनी वाटून खाल्लं आणि तरी देखील तुम्ही निर्लज्जासारखे त्या ठिकाणी जाऊन जनतेसमोर कसे बोलू शकता खरं म्हणजे एवढे कोडगे नेते खरे तयार होऊ शकतात याचं मला आश्चर्य वाटतं आणि म्हणूनच समाजाला जनतेला माहिती आहे शेतकऱ्याला माहिती आहे की आमचे मारक कोण आहेत आणि म्हणून त्यांच्या संघर्ष यात्रेला कोणीच जात नाही पण बंधू भगिनींनो जसं ते संघर्ष यात्रेला लोक जात नाही लोकांची आपल्याकडनं अपेक्षा आहे लोकांची अपेक्षा काय आहे आपल्याकडनं संवादाची अपेक्षा आहे शेतकऱ्याला असं वाटतं हे तर नालायक आहेत यांच्या संघर्ष यात्रेला जायचं नाही पण तो वाट पाहतोय की भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते हे आमच्याशी संवाद साधतायत का त्याला संवादाची भूक आहे त्यालाही हे माहिती आहे की ज्या प्रकारच्या नीती ज्या प्रकारच्या पॉलिसीज जुन्या सरकारनं केल्या त्यामुळे ही आमची अवस्था झाली पण त्याला असं वाटतंय की कोणीतरी आम्हाला समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण पंडित दीनदयाल उपाध्यायजींची जन्मशताब्दी साजरी करत असताना या ठिकाणी सांगितलं मोठ्या प्रमाणात आपण कम्युनिकेशन करणार आहोत गावोगावी प्रत्येक बूथमध्ये जाणार आहोत प्रत्येक बूथमध्ये आपण त्या ठिकाणी भेटणार आहोत माझी विनंती आहे की यातलं एक टार्गेट आपलं हे असलं पाहिजे की या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाच लाख कार्यकर्ते पन्नास लाख घरांमध्ये गेले पाहिजे दोन कोटी लोकांशी संपर्क केला पाहिजे पण हे करत असताना किमान पंचवीस लाख शेतकऱ्यांशी आपण संवाद केला पाहिजे त्यांची संघर्ष यात्रा असेल तर आमची संवाद यात्रा असेल आमची संवाद यात्रा एसी बसमधनं त्या ठिकाणी जाणार नाही माझी विनंती आहे आपला आमदार असो प्रत्येकाने शिवारावर गेलं पाहिजे शिवारावर बैठक घेतली पाहिजे शिवारावर संवाद साधला पाहिजे सभा घेण्याची आवश्यकता नाही आहे गावात गेल्यानंतर त्या ठिकाणी संवाद केला पाहिजे शेतीवर गेलं पाहिजे त्या ठिकाणी लोकांना बोलवलं लो पाहिजे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आम्ही काय करतोय हे सांगितलं पाहिजे तुम्हाला काय हवं आहे ते विचारलं पाहिजे खऱ्या अर्थानं आपण इतक्या गोष्टी शेतकऱ्यांकरता करतो त्या त्यांच्यापर्यंत जर पोचवल्या तर शेतीच्या क्षेत्रात मोठं परिवर्तन होईल आणि शेतकरी नैराश्यातनं दूर होईल मग अशी सांगितलं सातत्यानं गेली दोन वर्ष आपण शेतीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक केल्याचा परिणाम काय आहे आपण जलयुक्त शिवारच्या माध्यमातन मागेल त्याला शेततळ्याच्या माध्यमातनं धडक विहिरींच्या माध्यमातन जे काम केले त्याचा परिणाम असा आहे की मागच्या वर्षी चांगला मान्सून झाल्यानंतर केवळ चांगला मान्सून होऊन चालत नाही पडलेलं पाणी साठवण्याची व्यवस्था असावी लागते कारण मान्सूनच्या दोन दिवसांमध्ये इतकं अंतर पडतं कधी कधी पाऊस पडतो त्या पावसाच्या भरून आमचे शेतकरी पेरण्या करतात आणि त्याच्यानंतर वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस पाऊस येत नाही आणि तो पंचवीस दिवस पाऊस न आल्यामुळे त्याच्यावर दुबार पेरणीची वेळ येते तो दुबार पेरणी करतो आणि पुन्हा एकदा पावसाचा स्ट्रेस तयार होतो स्टॅटिस्टिकली विचार केला तर पंच्याण्णव टक्के पाऊस झालेला असतो पण दोन पावसाच्या दिवसांमधलं अंतर एवढं असतं की शेती पूर्णपणे नष्ट झालेली असते आणि म्हणून पाऊस त्या ठिकाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था ही जोपर्यंत आपण उभी करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला आपण समृद्ध करू शकणार नाही मग आज सांगितलं भोंडे साहेबांनी ब्याण्णव टक्के शेती कोरडवाहूची महाराष्ट्रात ब्याऐंशी टक्के शेती कोरडवाहूची ही कोरडवाहूची शेती जी केवळ त्या ठिकाणी पावसावर अवलंबून होती जर केवळ पावसाच्या भरवशावर ठेवली तर शेतकरी कधीच समृद्ध होऊ शकणार नाही पावसाचं चक्र हे दुष्टचक्रासारखं आहे आणि म्हणून जलयुक्त शिवारनं नेमकं का केलं काय तर मागच्याही वर्षी चांगला मान्सून झाला तरी दोन पावसांमध्ये तेवीस दिवसाचा स्ट्रेस होता तेवीस दिवसाची गॅप पडली साधारणपणे जर आपण व्यवस्था केल्या नसत्या तर या तेवीस दिवसामध्ये पीक मेलं असतं आणि दुबार पेरणीची देखील त्या ठिकाणी अवस्था राहिली नसते पण जलयुक्त शिवारमुळे मोठ्या प्रमाणात विहिरींना पातळी होती जलयुक्त शिवारमुळे नदी नाल्यामध्ये पाणी होतं वॉटर स्ट्रक्चर्स मध्ये पाणी होतं शेतकऱ्यांमध्ये पाणी होतं आणि म्हणून ॲश्युअर्ड इरिगेशन शाश्वत सिंचन आमचा शेतकरी या तेवीस दिवसाच्या काळामध्ये करू शकला आणि त्याचा परिणाम काय आहे तर सातत्याने निगेटिव्ह ग्रोथ रेट असले मध्ये असलेली आपली शेती ही साडेबारा टक्के पॉझिटिव्ह ग्रोथ रेट मध्ये गेली आणि साडेबारा टक्के पॉझिटिव्ह ग्रोथ रेटचा अर्थ काय आहे तर आमच्या शेतकऱ्यांना किती जास्त पैसा मिळाला हे क्वांटिफाय केलं तर चाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मागच्या अनेक वर्षांपेक्षा जास्त या वर्षी मिळाले हे खऱ्या अर्थानं आपल्या सरकारचं काम आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात हा संवाद साधला पाहिजे आज वेगवेगळ्या योजना ज्या आपण तयार केलेल्या आहेत या योजनांच्या माध्यमातून घटशेतीचा विचार असेल आपण सांगितलं वीस शेतकरी आणि शंभर एकर जमीन हे जर एकत्रित आले तर त्याला राज्यातल्या सगळ्या योजना आम्ही देऊ जेवढ्या योजना राज्याच्या चालल्यात त्या सगळ्या योजना त्या ठिकाणी देऊ त्याची उत्पादकता वाढेल त्याला शेतीमधनं मोठ्या प्रमाणात नफा मिळेल एक मॉडेल आपण पंचवीस एकरचं केलं आहे एक शंभर एकरचं केलं आहे की ज्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात यांत्रिकी त्याच्यापर्यंत पोचू शकेल अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली आहे या सगळ्या गोष्टी जर त्याला समजल्याच नाहीत तर तो, तो याचा फायदा नेमका घेईल कसा आणि म्हणून मोठ्या प्रमाणात या संवाद यात्रेच्या माध्यमातनं पंडित दीनदयालजी उपाध्याय त्यांना सांगायचे आहेत आणि पंडित दीनदयालजी उपाध्याय यांनी काय सांगितलं होतं हर हात को काम और हर खेत को पाणी हर हात को काम और हर खेत को पाणी ही जी पंडित दीनदयाल उपाध्याय जींनी आपल्याला दिलेली सूचना आहे जो मंत्र आहे तो मंत्र घेऊन प्रत्येक शिवारामध्ये त्या ठिकाणी जाऊन पंचवीस लाख शेतकऱ्यापर्यंत आपल्याला पोचायचा आहे आणि त्याच्यापर्यंत हा मंत्र आपल्याला पोचवायचा आहे आणि या माध्यमातन खऱ्या अर्थानं एक मोठं परिवर्तन आपल्याला घडवायचं आहे आज ज्या प्रकारे आपण विकास करतोय काल नितीनजीने सांगितलं खरी गोष्ट आहे इतक्या मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारनं आपल्याला मदत केली माननीय मोदीजींनी जे आपले मोठ्या प्रमाणात प्रकल्प केंद्र सरकारने जुन्या सरकारने मंजूर केले आणि पैसेच दिले नाही ते सगळे प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्याकरता आपल्याला पैसे दिले आहेत आपल्या सिंचन विभागाने यावर्षी रेकॉर्ड केला शेचाळीस लाख हेक्टर जमीन आपण यावर्षी सिंचित केली जो गेल्या वीस वर्षातला सगळ्यात मोठा इतिहास आहे एवढी जमीन कधीच सिंचनाखाली आपण आणली नाही त्यामुळे पन्नास टक्क्यापर्यंत सिंचन नेण्याकरता एकीकडे जलयुक्त शिवार असेल दुसरीकडे सिंचनाची कामं असतील ही कामं आपण करण्याचा प्रयत्न करतोय आज आमचे विरोधक तूर बद्दल बोलायला लागले खरं म्हणजे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे देशामध्ये एकूण अकरा लाख टन तूर डाळ खरेदी झाली अकरा लाख टन देशामध्ये आणि त्यातली एकट्या महाराष्ट्रामध्ये रा चार लाख टन तूर डाळ आपण खरेदी केली आणि महाराष्ट्रामध्ये रा ही तूर डाळ खरेदी करत असताना खऱ्या अर्थानं जर जुन्या सरकारचा आपण विचार केला तर अशाच प्रकारची योजना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं अकरा बारा बारा तेराला आणली होती आणि त्याही वेळी पाचशे रुपयाचा बोनस कारण तुरीचा असाच दुष्काळ होता भाव वाढले होते आणि म्हणून त्यांनी सांगितलं पाचशे रुपये बोनस देऊ आणि सगळी तूर नाफेड खरेदी करेल अशा प्रकारची योजना घोषित केली आणि खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये तेरा लाख टन एवढी तूर महाराष्ट्रामध्ये तयार झाली तेरा लाख टन खरेदी किती केली वीस हजार टन तेरा लाख टनापैकी वीस हजार टन आणि चुकारा कधी दिला नऊ महिन्यानंतर नऊ महिने शेतकऱ्याचे पैसे दिले नाहीत दोन अधिवेशन हे बोंडेजी या ठिकाणी आहेत त्यावेळेस त्यांनीच मोठं आंदोलन केलं होतं दोन अधिवेशन आम्ही अधिवेशन चालू दिलं नाही तेव्हा त्या ठिकाणी मार्चचे पैसे डिसेंबरमध्ये देण्याचं काम त्या काळच्या सरकारनं आणि पुढच्या मार्चला देण्याचं काम हे त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं केलं होतं आता तूर झाली किती तूर झाली वीस लाख टन आत्तापर्यंत खरेदी केली चार लाख टन आणि आता जेवढी सेंटरवर आली ती सगळी तूर खरेदी करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने या ठिकाणी घेतला आणि मी आपल्याला आठवण करून देतो त्या काळामध्ये पंधरा मार्चला त्यांनी सेंटर बंद करून टाकलं पंधरा मार्च नंतर एकही दिवसाचं आम्ही त्या ठिकाणी एक्सटेन्शन देणार नाही सांगितलं आपले ही पंधरा मार्च ही तारीख होती पंधरा मार्च तारीख का होती साधारण कापड्या झाल्यानंतर एका निश्चित कालावधीमध्ये जर शेतकऱ्याची टूर सेंटरवर आली नाही तर ती व्यापाराकडे जाते आणि व्यापारी मग ती त्या ठिकाणी आणतो आणि सगळा बोनस हा व्यापारी घेऊन जातो आणि म्हणून आपणही पंधरा मार्च हीच तारीख दिली होती पुन्हा मागणी झाली केंद्र सरकारची बोललो तीस मार्च केली पुन्हा मागणी झाली पंधरा एप्रिल केली पुन्हा मागणी केली बावीस एप्रिल केली बावीस एप्रिल पर्यंत जेवढी तूर सेंटरवर आली आहे ज्याचं रजिस्ट्रेशन झालंय त्यातला दाणा विकत घेण्याचा शब्द या ठिकाणी राज्य सरकारने दिलाय हजार कोटी रुपये त्याकरता दिले त्याचा जी आर देखील काढलाय त्याचं काम देखील आम्ही सुरू केलंय पण हे होत असताना एक गोष्ट निश्चितपणे सांगितली की शेतकऱ्याच्या नावानं ना व्यापारी जर तूर देणार असेल तर खपवून घेतलं जाणार नाही आणि म्हणून एकीकडे एक शेतकऱ्याचा दाणा त्या ठिकाणी विकत घेतो पण त्यासोबत ही देखील त्या ठिकाणी शहानिशा छानबीन केली जाईल तपास केला जाईल की शेतकऱ्याच्या नावानं व्यापाऱ्यांनी दिले आहेत का आणि जर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याच्या नावानं त्या ठिकाणी बोनस खाल्ला असेल तर त्याला त्या ते ठिकाणी जेरबंद करणं त्याच्यावर फौजदारी गुन्हा करणं या करता देखील राज्य सरकार मागे पुढे पाहणार नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या पाठीशी आम्हीच उभं राहिलो अरे तुम्हाला जेव्हा संधी होती वीस हजार टन त्या ठिकाणी तूर घेऊन तुम्ही शेतकऱ्याला रस्त्यावर सोडलं होतं आणि या ठिकाणी आम्ही मात्र या जर आपण बघितलं पाच साडेपाच सहा लाख टन तूर हे आपण या ठिकाणी खरेदी करतो आणि नियम काय आहे एकूण जे प्रोडक्शन असतं त्याच्या पंचवीस टक्के माल हा राज्यानी किंवा केंद्राने खरेदी करायचा असतो ही प्राइस स्टॅबिलायझेशनची प्रोसेस आहे आणि उर्वरित माल हा मार्केटमध्ये जात असतो पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त माल हा राज्य सरकार या ठिकाणी खरेदी करताय आणि त्या माध्यमातन आपल्या शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही उभे आहोत हा या ठिकाणी अतिशय काळ्या दगडावरच्या पांढऱ्या रेषेसारखं हे स्पष्ट आहे पण हेच ऊर बळवून राहिले तूर घ्या तूर हेच ऊर बळवून राहिले या ठिकाणी शेतकरी रांगेत आणि तुम्ही तूर घेत नाही अरे नालायकांनो तुम्हाला जेव्हा संधी दिली होती त्यावेळी या शेतकऱ्याला नागवण्याचं काम तुम्ही केलं होय हा आमचा शब्द आहे या सेंटरवर बावीस तारखेपर्यंत आलेल्या शेतकऱ्याच्या तुरीचा शेवटचा दाणा देखील हे राज्याचं सरकार विकत घेतल्याशिवाय राहणार नाही कारण आम्ही शेतकऱ्याकरता जन्माला आलो आहे शेतकऱ्याकरता राज्यावर आलो आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे याकरता खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि म्हणून माझी विनंती आहे पंडित दीनदयाल उपाध्यायजींच्या जयंतीच्या निमित्ताने हा जो कार्यक्रम या ठिकाणी हातात घेतला आहे एकही भाजपचा कार्यकर्ता पंधरा दिवसामध्ये घरी राहणार नाही मी तर माध्यमांना विनंती करतो जरा आमच्यावर लक्ष ठेवा आमचे आमदार खासदार आमचे नगरसेवक या पंधरा दिवसामध्ये घरी दिसले तर पेपरमध्येच छापा की मोदीजींनी कार्यक्रम दिला अमित शहानी कार्यक्रम दिला आणि भाजपचे कार्यकर्ते घरी आहेत बिलकुल छापा कारण आम्हाला सेल्फ करेक्शन करायचंय एकही आपला कार्यकर्ता हा घरी दिसणार नाही कम्युनिकेशन झालंच पाहिजे लोकांपर्यंत गेलंच पाहिजे हे काम कोणाचं आहे आपलंच काम आहे कशाकरता लोकांनी निवडून आहे कशाकरता पक्षाचे पदाधिकारी आहोत याकरताच आहोत की समाजामध्ये जनतेपर्यंत पोचलं पाहिजे हे ठीक आहे की पंधरा दिवसाचं आहे तर एखाद वेळेस एखादा आमदार खासदार आहे म्हणू शकतो की मी आधी तीन दिवस करतो मध्ये एखादी गॅप घेतो मग तीन दिवस करतो मान्य आहे सगळ्यांना नाही अपवाद म्हणून आपण अध्यक्षांची तशी परवानगी घेऊ शकता पण प्रत्येकाचा अकाउंट घेतला जाईल पंधरा दिवस घराच्या बाहेर होते की नाही हे पाहिलंच जाईल आणि हे बाहेर राहायचं म्हणजे रात्री घरी यायचं नाही आहे जिथे गेलं तिथे रात्री थांबायचं आहे त्या जिल्ह्यात तरी किमान थांबायचं आहे आणि म्हणून ही योजना यशस्वी झालीच पाहिजे आणि आता आपल्याकडे आपले, आपले जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यांची इतकी बारीक नजर असते की ते ज्यावेळेस आपल्या राज्यामध्ये येतील तोपर्यंत शेवटच्या कार्यकर्त्याचा अकाउंट देखील त्यांच्यापर्यंत असेल की हा कुठे गेला किती दिवस होता नेमकं काय केलं कारण काही लोक हुशार असतात लग्नाला गेलो एखाद्या गावामध्ये की लग्नही आटपायचं आणि दुपारी एखादं आपलं तिथे चार पाच लोक जमा केले आणि कार्यक्रमाचा फोटो काढायचा आणि व्हॉट्सअपवर टाकून द्यायचं आणि त्यात टाकायचं देवेंद्र फडणवीस या गावामध्ये गेले होते तिथे त्यांनी मोठी सभा घेतली आणि दीनदयालजी उपाध्याय समजून सांगितले हे नाही चालणार अनायसे पडून दंडवत घडो हे नाही चालणार आपला कार्यक्रम पूर्ण राज्याला कळून जिल्ह्याला कळून असा अतिशय स्ट्रक्चर्ड कार्यक्रम आपल्याशी प्रामाणिक वागा स्वतःशी प्रामाणिक वागा आणि प्रामाणिकतेनं हा काम त्या ठिकाणी झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण सगळ्यांनी केला पाहिजे मी या निमित्ताने आपल्याला एवढीच विनंती करतो देश इतक्या मोठ्या प्रमाणात बदलतो आहे आपल्या माननीय पंतप्रधानांनी खऱ्या अर्थानं घेतलेला एक एक निर्णय मग अशी आशिष शेलार यांनी जी एस टीच्या संदर्भात सांगितलं या जी एस टीमुळे नेमकं होणार काय आहे या जीएसटीमुळे जसं वन नेशन वन टॅक्स आहे तसं वन नेशन वन मार्केट होणार आहे आज जगाच्या पाठीवर सर्वाधिक विकसित होणारी अर्थव्यवस्था भारताची आहे अनेक लोक म्हणतात हे काय जी डी पी ग्रोथ आम्हाला सांगता जी डी पी ग्रोथ आम्हाला काय सांगता जी डी पी ग्रोथचा अर्थ काय आहे जीडीपी पी ग्रोथचा अर्थ आहे वस्तू आणि सेवांची निर्मिती वस्तू आणि सेवांची निर्मिती होते कशाने ती रोजगारात होते वस्तू आणि सेवांची निर्मिती करण्याकरता लोक कामाला लावावे लागतात जी डी पीची ग्रोथ जेव्हा होते जी डी पीच्या ग्रोथमधला प्रत्येक टक्का आणि टक्क्याचा मायक्रो टक्का हा नोकऱ्या आणि जॉब्स तयार करत असतो हा आपल्याकरता लाईव्हिहूड तयार करत असतो हा रोजगार तयार करत असतो आणि म्हणून ज्यावेळी या जीएसटीच्या माध्यमातनं आपल्या जी डी पीची ग्रोथ होईल त्यावेळी मोठ्या प्रमाणात देशामध्ये रोजगार तयार होईल आणि जी डी या जीएसटीतली सगळ्यात महत्वाची व्यवस्था काय आहे जीएसटीतली सगळ्यात महत्वाची व्यवस्था ही आहे की पूर्ण इलेक्ट्रॉनिकली संचालित अशा प्रकारची व्यवस्था आहे याच्यामध्ये चोरीला वावच नाही आहे आपल्याला माहिती आहे आपण अनेक वेळा सांगतो ऑक्ट्राय चोरांचं जाळं आहे आपल्या वॅट चोरांचं जाळं आहे सेस्टॅक चोरांचं जाळं आहे पण अशा प्रकारची व्यवस्था आपल्या पंतप्रधानांनी उभी केली आहे की या व्यवस्थेमध्ये चोरीला वावच नाही आहे तुमचा दिलेला टॅक्सचा पैसान पैसा हा सरकारपर्यंतच जाणार आहे आणि कोणालाही टॅक्स चोरी करण्याकरता वाव मिळणार नाही अशा प्रकारची रोबस्ट व्यवस्था ही या जीएसटीच्या माध्यमातून होते आहे आणि आपल्याकडे आपल्याला अनेक वेळा आपण दहा टक्के बारा टक्के साडेबारा टक्के व्याट देतो आपल्याला वाटतं तेवढंच आपल्यावर टॅक्स आहे पण टॅक्सच्या कॅश इफेक्टनी आपण किती टॅक्स देतो माहिती आहे चाळीस टक्क्यापर्यंत आपण टॅक्स देतो टॅक्सवर टॅक्स टॅक्सवर टॅक्स टॅक्सवर टॅक्स आता या जीएसटीमुळे जास्तीत जास्त जो टॅक्स आपल्याला द्यायचा आहे अजून ठरायचा आहे पण जी काही माझी माहिती आहे त्यानुसार अठ्ठावीस टक्के आपल्याला तीन कमोडिटीज त्यातनं बाहेर काढल्या आहेत पेट्रोल डिझेल वगैरे बाकी सगळ्या गोष्टींवर अठ्ठावीस टक्के ही त्याच्यावरची अंतिम मार्जिन राहणार आहे टॅक्सवर टॅक्स लागणार नाही त्याचा परिणाम काय होईल आज ही जी भाववाढ कृत्रिम भाववाढ आपल्याला पाहायला मिळते ही कृत्रिम भाववाढ देखील यापुढे होणार नाही त्यातनं मोठ्या प्रमाणात भाव देखील रॅशनलाइज होतील आणि काही प्रमाणात ते कमी होतील हे देखील या जीएसटीच्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून देशामध्ये इतक्या अर्थमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये कन्सेन्सस घडवून देशाला पुढे नेण्याचं जे काम माननीय मोदीजींनी या जीएसटीच्या माध्यमातनं केलं आहे खऱ्या अर्थानं मला असं वाटतं या देशाच्या इतिहासातलं बहुमोल अशा प्रकारचं काम आणि देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं काम हे मोदीजींनी केलं आणि दुसरं भीम ॲप जो मोदीजींनी तयार केला या भीम ॲपचं दुसरं वर्जन हे नागपूरला त्यांनी लॉन्च केलं हे दुसरं व्हर्जन काय आहे हा भीम आधार ॲप आहे भीम आधार ॲप भीम आधार ॲप म्हणजे काय आहे भीम आधार ॲप आप म्हणजे आपल्याकडे प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे या आपल्या आधार कार्डाचं सीडिंग हे आपल्या बँक अकाउंटशी आपण केलं म्हणजे आपल्या बँकेला कळवलं हा माझा आधार नंबर आहे आणि आपले बायोमेट्रिक्स हे जर सीड त्या ठिकाणी केले तर त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड कशाची आवश्यकता नाही आहे आपला अंगठा हीच आपली बँक आहे आपला अंगठा हेच आपलं बँक अकाउंट आहे सगळे जे मर्चंट्स आहेत त्यांच्याकडे छोटस त्या ठिकाणी डिवाईस असणार आहे की ज्याच्याकडे गेल्यानंतर तुम्ही कुठली गोष्ट खरेदी केली की खरेदी केल्यानंतर पेमेंट करण्याकरता खिशात हात घालायचा नाही केवळ आपला अंगठा लावायचा पूर्वी अंगठे बादर म्हणायचं पण आता अंगठाच महत्वाचा झाला आहे आपला अंगठा लावल्याबरोबर आपल्या बँकेची सगळी माहिती त्याच्यावर येणार आहे किती पैसे त्याच्यात टाकायचे तेवढे आपले फीड केले आपला अंगठा असल्यामुळे दुसऱ्याला चोरीच करता येणार नाही त्यामुळे आपल्या अंगठ्याने तेवढे पैसे टाकले की बैंक, आपल्या बँकेच्या अकाउंटमधनं तो जो त्या ठिकाणचा मर्चंट आहे जो व्यापारी आहे त्याच्या अकाउंटमध्ये ते पैसे ट्रान्सफर होतील बँकेत जाण्याची आवश्यकता नाही डेबिट कार्डची आवश्यकता नाही क्रेडिट कार्डची आवश्यकता नाही आणि चोरीचा कुठेही स्कोप नाही पाकीटमारी झाली अशा प्रकारची अवस्था नाही आपला अंगठा हीच आपली बँक होणार आहे आणि आपण सगळ्यांना मी एक का सांगतोय देशात नाही जगामधलं सगळ्यात मोठं इनोव्हेशन हे जर काही ठरेल तर तो भीम आधार ऍप हा ठरणार आहे भीम आधार ऍप जगातलं सगळ्यात मोठं इनोव्हेशन कारण जगामध्ये अशी व्यवस्था डेबिट कार्डची व्यवस्था खूप लोकांनी केली क्रेडिट कार्डची खूप लोकांनी केली पण अंगठ्याच्या भरोशावर संपूर्ण बँकिंगचे व्यवहार ही व्यवस्था पहिल्यांदाच झाली आहे बंधू भगिनींनो न मी मोदीजींना धन्यवाद देईल खऱ्या अर्थानं या देशामध्ये महात्मा गांधींना आपण राष्ट्रपिता मानतो आणि म्हणून महात्मा गांधींचा फोटो हा नोटेवर छापण्याचं काम आपण अनेक वर्षापासून केलं महात्मा गांधींचा फोटो हा नोटेवर आहे पण एकविसाव्या शतकातली नोट काय आहे ती डिजिटल करन्सी आहे एकविसाव्या शतकामध्ये कागदी नोटेला महत्व नाही आहे ती डिजिटल करन्सी आहे रोज आपण कॅशलेस होणार आहोत लेश कॅस होणार आहोत कॅशचा उपयोग कमी कमी होणार आहे आणि एकविसाव्या शतकातल्या करन्सीला खऱ्या अर्थानं रिकग्निशन देण्याचं नाव काम हे मोदीजींनी केलं आणि कोणाचं नाव दिलं तर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं भारतरत्न म्हणून या देशामध्ये आपल्याला संविधान दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने भीम आधार ॲप तयार केली एकविसाव्या शतकातल्या करन्सीला विसाव्या शतकातली करन्सी गांधीजींच्या नावानं ओळखली जायची एकविसाव्या शतकातली करन्सी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ओळखली जाणार आहे हे खऱ्या अर्थानं आज मोदीजींनी करून दाखवलंय आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशातले फार मोठे अर्थतज्ज्ञ होते या देशाच्या अर्थव्यवस्थेवर ते त्यांनी जे विचार व्यक्त केले एकोणीसशे तेवीस साली सव्वीस साली त्यांनी जो प्रबंध लिहिला खरं म्हणजे अर्थशास्त्रामध्ये विदेशातनं डॉक्टरेट करणारे पहिले गृहस्थ जर कोणी असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि कशा प्रकारे या देशामध्ये काळा पैसा तयार होईल डिमॉनिटायझेशन का करावं लागेल ते कसं केलं पाहिजे ही प्रत्येक गोष्ट एकोणीसशे तेवीस एकोणीसशे सव्वीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवली अशा प्रकारचा हा अर्थवेतता होता त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं एकविसाव्या शतकातली करन्सी नरेंद्र मोदीजींनी तयार केली आहे सबका सबका साथ सबका विकास असं हे सरकार आहे सर्व समाजाला एकत्रित घेऊन सर्व घटकांना एकत्रित घेऊन विकासाच्या दिशेनं चालणार हे सरकार आहे शेतकरी असेल शेतमजूर असेल महिला असेल दलित असेल आदिवासी असेल प्रत्येकाच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडलं पाहिजे याकरता खऱ्या अर्थानं या ठिकाणी केंद्रातलं सरकार चाललं आणि आपल्याला देखील या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये समतेच राज्य आणायचं आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये विकासाची पहाट आणायची आहे आणि म्हणून या विकासाचे शिपाई म्हणून या विकासाचे शिलेदार म्हणून मोदीजींनी जी, जी लढाई चालू केली आहे जो संघर्ष सुरू केलाय तो स्वराज्याचा नाही आता सुराज्याचा संघर्ष आहे या सुराज्याच्या शिपाई म्हणून आता आपल्यावर जबाबदारी आली आहे मी तुम्हाला एवढीच विनंती करतो या ठिकाणून परत जात असताना आपण प्रत्येक सुराज्याचे शिपाई म्हणून इतना परत जाओ आणि जोपर्यंत सुराज्य येत नाही तो संघर्ष सुरूच राहील या मानसिकतेतन आपण परत जाऊ एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहावं सावधान राष्ट्रगीत सुरू कर जन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा उत्कल उत्कलंग विंद हिमाचल यमुना गंगा उच्छल जल तव शुभनामे जागे तव शुभ मागे गाय तव जय गाथा जन गण मंगल गायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 भारत माता की भारत माता की विदर्भातले सर्व जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा महामंत्री यांनी स्टेज वर आहे नंतर जेवायला आहे